भ्रूण हत्या यावरती आपले विचार व्यक्त करणार आहे। ज्या मावळीच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ ज्या महापुरुषांनी हे देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते राजा शिवछत्रपती ज्या छाव्याने हे देखणं स्वप्न आपल्या खांद्यावर नेलं या पेललं ते राजा शंभू छत्रपती स्त्री शिक्षणाच्या क्रांती आद्य क्रांतिकारक क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले अनाथांची माय सुविताई सपकाळ स्त्री शिक्षणासाठी स्त्री सन्मानासाठी स्त्री हक्कासाठी ज्या प्रत्येक माऊलीने लढा दिला त्या प्रत्येक माऊलीला रणरागिणीला व माझ्यासारख्या असंख्य मुलींच्या शिक्षणासाठी आपल्याच गावात शिक्षणाची चळवळ उभी करणाऱ्या प्रत्येक व्यक्ती व माझ्या गुरुजनांपुढे नतमस्तक होऊन मी माझ्या विचारांना सुरुवात करते। खरं तर बोलण्यासारखे खूप विषय आहेत परंतु आज मला स्त्रियांच्या घटक प्रमाणावर बोलावंसं वाटतंय। मातृप्रेम स्पष्ट करण्यासाठी आजवर अनेक ओव्या लिहिल्या गेल्या बहिणीवरील प्रेम दाखवण्यासाठी अनेक गाणी गायली गेली माय मरू मावशी जगू असे तर कायमच म्हटले जाते। स्त्रीची अशी वेगवेगळी रूप समाज घडवत असताना दुसरीकडे मात्र स्त्री भ्रूण हत्येसारखे राक्षसी विचार लोकांच्या मनात येतातच कसे। आजवर आपल्या समाजाने अनेक बदल स्वीकारले आहेत सती बालविवाह यासारख्या अनिच्य रूढी परंपरा बंद करून परिवर्तन हा एकच प्रगतीचा मार्ग आहे हे आपण सिद्ध केले आहे हे आपण सिद्ध केले तरीही मुलगा आणि मुलगी समानच आहेत हे आजच्या तरुण पिढीच्या डोक्यात येतच नाही। अहो आईच्या पोटात असणारी तिची मुरडी आपल्या आईला ओरडून सांगत असेल पुरुषत्वाच्या वजा खाली दबलेले हे जग उघड्या श्रीनेना निभायचंय पुरुषत्वाच्या वजा खाली दबलेले हे जग उघड्या श्रीनेना निभायचंय काळाच्या पडद्यावर ओढू नको गाई आता मला जगायचंय काळाच्या पडद्यावर ओढू नको गाई आता मला जगायचंय। खरं तर आज 15 ऑगस्ट 2022 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 2022 मधला ज्ञात होता ते डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सरांचे ते स्वप्न 2022 पर्यंत भारताला महासत्ता बनवायचे होते पण झाला का आपला देश महासत्ता का नाही झाला कारण इथं प्रत्येक जण शिवाजी निर्माण करायला बघतोय। अरे स्वराज्याचं स्वप्न निर्माण करणारी जिजाऊ तुम्ही जन्माला नाही तर देश महासत्ता बनेलच कसा। खरं तर सर्वांना आई पाहिजे बहीण पाहिजे मैत्री सुद्धा पाहिजे पण प्रत्येकाला मुलगी नकोय मुलाच्या हव्याचा बाई कित्येक कळ्या गर्भातच मारले जात आहेत ते पाहून स्वर्गात देव सुद्धा नाराज होत असतील म्हणूनच मला असं वाटतं ओ अपने कॅमेरे से जिंदगी कैसी लेत आहे ओ अपने कॅमेरे से जिंदगी कैसी लेत आहे ओ बेटी मारने वालों से बेटा छीन लेत आहे ओ बेटी मारने वालों से बेटा छीन लेत आहे। एवढे बोलून मी माझ्या भाषेचं संपवते जय हिंद जय महाराष्ट्र।